नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही भाषा शिकण्यापूर्वी त्या भाषेचे मूलभूत घटक माहीत असणे आवश्यक आहे. आपण जी भाषा बोलतो ऐकतो यामध्ये संपूर्ण व्याकरणाचा समावेश असतो. जसे आज, उद्या, वर, खाली, समोर, आणि, व, परंतु, किंवा, वा, छान, सुंदर, बस, ऊठ, पळ, खा, पी, झोप वगैरे आणि अशा कितीतरी शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात वापर करतो. यातील एक जरी भाग आपण वापरला नाही तरी आपली वाक्यरचना ही पूर्ण होत नाही. म्हणून पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती याला व्याकरणात खूप महत्त्व आहे आणि तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच एक किंवा दोन दिवसात शिकण्यासारखा भाग नाही, त्यासाठी खूप दिवस लागू शकतात. म्हणून मला असे वाटते की तुम्ही नियमित हे व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुमचे पार्ट्स ऑफ स्पीचचा कोणताही भाग मिस होणार नाही. इंग्रजीत शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. आपण जेही वाक्य बोलतो त्यातील प्रत्येक शब्द या 8 जातींपैकीच असतो. आता आपण त्याविषयी माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती पाहूयात. नंबर 1, नाउन. नाउन म्हणजे नाम. नंबर 2, प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. नंबर 3, ऍब्जेक्टिव. ऍब्जेक्टिव म्हणजे विशेषण. नंबर 4, व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. नंबर 5, ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. नंबर 6, प्रेपोझिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. नंबर 7, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, कंजंक्शनचे 2 प्रकार आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि 2, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. अँड नंबर 8, इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पार्ट्स ऑफ स्पीचच्या प्रत्येक पार्टची सखोल माहिती घेऊया. सुरुवात नाउन म्हणजेच नामापासून करूया. नाउन म्हणजे नाम यावर आधारित आपण व्याख्या पाहूया. सृष्टीतील कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी वापरलेला शब्द हा नाम असतो. यावरच आधारित आपण काही उदाहरणे पाहूयात. गंगा रिव्हर, हिमालय, अ बॉय, अ पेन, फियर, फियर म्हणजे भीती, फ्लॉक, फ्लॉक म्हणजे कळप, इंडिया, पुणे सिटी, सॉल्ट, अ मॅन, अँड ॲपल, अँड फ्लॉवर, ही सर्व नामाची उदाहरणं आहेत. मित्रांनो, एखाद्या मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी जो शब्द वापरला जातो तो नामच असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काइंड्स ऑफ नाउन म्हणजे नामाचे प्रकार पाहणार आहोत. नामांचे 5 प्रकार आहेत. 1, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. विशिष्ट घटकापुरता मर्यादित असणाऱ्या नामाला विशेष नाम म्हणतात. यावर आधारित उदाहरणे पाहूया. इंडिया, औरंगाबाद, द गंगा, विजय, सविता. दुसरा प्रकार आहे कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. समान गुणधर्म दाखवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरण पाहूया. बुक, पेन, डॉग, मॅन,
बर्ड बेबी। पुढचा प्रकार आहे कलेक्टिव नाउन, म्हणजे समूहवाचक नाम। समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दांनी केला जातो त्या शब्दांना समुदायवाचक किंवा समूहवाचक नाम असे म्हणतात। फॅमिली, क्लास, फ्लॉक, बंच, क्राउड। पुढील प्रकार आहे मटेरियल नाउन, म्हणजे पदार्थवाचक नाम। जे घटक लिटर, मीटर, किलोग्रॅममध्ये मोजले जातात त्या घटकांच्या नावास पदार्थवाचक नाम असे म्हणतात। स्टील, मिल्क, पेपर, वॉटर, शुगर, क्लोथ्स, साल्ट। पुढील प्रकार आहे अबस्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे भाववाचक नाम। ज्या गोष्टींना आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो अशा स्थितीच्या, गुणांच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचारपद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हणतात। ब्रेव्हरी, हॅपीनेस, फियर, काइंडनेस, अँगर, ट्रूथ। विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा भाग, नामांची खालील दोन गटात विभागणी केली जाते। एक काउंटेबल नाउन्स, म्हणजे संख्येत मोजता येणारे, आणि दोन अनकाउंटेबल नाउन्स, म्हणजे संख्येत न मोजता येणारे। पुढील प्रमाणे यांचे स्पष्टीकरण पाहू। एक काउंटेबल नाउन्स, संख्येत मोजता येणाऱ्या घटक किंवा वस्तू। विद्यार्थी मित्रांनो, समोर काही वस्तू आहेत, पेन, बुक आणि ॲपल। आपण ह्या वस्तू सहज मोजू शकतो, म्हणजेच काउंट करू शकतो। त्यामुळे अशा आणि इतर मोजता येणाऱ्या वस्तूंना काउंटेबल नाउन असे म्हणतात। दोन अनकाउंटेबल नाउन्स, संख्येत न मोजता येणाऱ्या घटक किंवा वस्तू। समोर पाण्याचे चित्र आहे, ते पाणी तुम्ही ॲपलप्रमाणे 1, 2, 3 असे संख्येत काउंट करू शकता का? 1 किलो साखरेचे दाणे तुम्ही सहज काउंट करणे शक्य आहे का? आणि समोर एक मुलगा तुमच्याकडे रागाने बघत आहे, त्या मुलाचा राग तुम्ही अंकात मोजू शकता का? तर यातील कोणतीच गोष्ट शक्य नाही। म्हणून यासारख्या अनेक वस्तू, घटक ज्या संख्येत मोजता येत नाही त्यांना अनकाउंटेबल नाउन असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यावर आधारित काही प्रश्न पाहूयात। फाइंड ऑड मॅन आउट, म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा। एक टीम, म्हणजे संघ। दोन बकेट, म्हणजे गुच्छ। तीन हर्ड, म्हणजे कळप। आणि चार चिल्ड्रन, म्हणजे मुले। यातील गटात न बसणारा शब्द आहे चिल्ड्रन, कारण बाकी तीन हे कलेक्टिव नाउन आहेत आणि चिल्ड्रन हे कॉमन नाउन आहे। क्वेश्चन नंबर 2, ऑड मॅन आउट। मिल्क, हॅपीनेस, स्टील, शुगर। ऑड मॅन आउट आन्सर आहे हॅपीनेस। मिल्क, स्टील आणि शुगर हे मटेरियल नाउन आहेत आणि हॅपीनेस हे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे। ब्युटी, डेथ, नाशिक, काइंडनेस। आन्सर आहे नाशिक, कारण ब्युटी, डेथ आणि काइंडनेस हे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे आणि नाशिक प्रॉपर नाउन आहे। पुढील प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन अबस्ट्रॅक्ट नाउन। ब्रेड, कॉफी, हॅपीनेस, चीज। आन्सर आहे हॅपीनेस। ब्रेड, कॉफी, चीज हे मटेरियल नाउन आहे। मॅन, डेथ, बॉय, फ्लॉवर। आन्सर आहे डेथ।
मैन, बॉय, फ्लॉवर हे कॉमन नाउन आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइन वर्ड द क्राउड वॉज व्हेरी बिग. आंसर आहे क्राउड कलेक्टिव नाउन. शी इज व्हेरी ब्युटिफुल. आंसर आहे ब्युटिफुल अब्स्ट्रॅक्ट नाउन. आय लिव इन मुंबई. आंसर आहे मुंबई प्रॉपर नाउन. विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. आंसर आहे विजडम अब्स्ट्रॅक्ट नाउन. वन प्रॉपर नाउन रोहन, टू कॉमन नाउन सिटी, थ्री मटेरियल नाउन शुगर अँड फोर अब्स्ट्रॅक्ट नाउन स्लीप. पुढील प्रश्न आहे, चूज द काउंटेबल नाउन्स गिवन अल्टरनेटिव्स. वॉटर, ॲपल, अँगर, हेअर. आन्सर आहे ॲपल. वॉटर, अँगर, हेअर अनकाउंटेबल नाउन्स आहेत. हॅपीनेस, स्लीप, डेंजर, पेन. आन्सर आहे पेन. हॅपीनेस, स्लीप आणि डेंजर हे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, समोरील प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. कमेंट बॉक्समध्ये ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि बेसिक इंग्लिश ग्रामरवर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्यूशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.